भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती चौक भंडारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। त्यावेळी वर्ग 6वीच्या विद्यार्थी नचिकेत मते याने आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता। भारतीय शेती, शेतकरी, त्यांच्या समस्या आणि उपाययोजना यावरती त्यांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया हा ग्रंथ लिहिला। यावरून स्पष्ट होते की ते जलतज्ञ आणि कृषीतज्ञ देखील होते। अशा महामानवास जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करीत असे विचार ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले। यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा महिला अध्यक्ष शोभा बावनकर, संदीप मारबदे, कल्याणी मते, स्नेहा पंचबुधे, किरण मते, अक्षय खोब्रागडे, नितीन नागदेवे, नेहाल भुरे, उदय चक्रधर आणि ओबीसी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। १८९१ झाला। भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाज सुधारक होते। त्यांनी सर्व समाजातील सर्व जाती धर्माचे लोकांना एकत्रित येण्यास चळवळीला प्रेरणा दिली। बहुजन लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली। बाबासाहेबांनी आपल्याला एक संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा।